करमाळा तालुक्यातील झरे गावातील गेल्या 15 वर्षापासून आमदार फंडातून बांधलेली व्यायामशाळा एका संस्था चालकांना ग्रामपंचायतीने अवघ्या 150 रुपयाच्या भाडेतत्वावर दिली असून सध्या गावातील तरुण मुलांसाठी त्या व्यायामशाळेचा उपयोग व्हावा आणि त्या ठिकाणी मुलांना व्यायाम करण्यासाठी ती खाली करून मिळावी अशी मागणी काही ग्रामस्थांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे केली असून वास्तविक पाहता एखादी सार्वजनिक स्वरूपाची इमारत भाडेतत्वावर देण्यासाठी त्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नसून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने ते द्यायचे असतात, परंतु तसे न करता स्वतःची मनमानी करून ग्रामपंचायतीने ही वास्तू भाड्याने दिली आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गावातील 200 ग्रामस्थांच्या सहीसोबत निवेदन देण्यात आलं आहे की ही व्यायामशाळा लवकरात लवकर व्यायामासाठी खुली करून मिळावी, अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात लाल माती टाकून आंदोलन करून याचा निषेध केला जाईल. दरम्यान यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी, तालुकाध्यक्ष मोसिन तांबोली, करमाळा तालुका अध्यक्ष सोमनाथ जाधव, झरेगावचे विकास आंबुळे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सतीश गवळी, विष्णू गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी. मी दत्ता मस्के पाटील, जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर. आज या ठिकाणी करमाळा तालुक्यातील झरे या गावचे काही गावकरी आमच्याकडे आलेले असून प्रहार संघटनेच्या माध्यमातून न्यायाची अपेक्षा करत आहेत. आज त्यांनी सुद्धा आपल्या सीओ साहेबांना गावात जो भ्रष्टाचार होत आहे ग्रामपंचायतीत त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी आमदार फंडातून झरे गावात एक व्यायामशाळा आली होती आणि ती व्यायामशाळा ग्रामपंचायतीने अवघ्या 150 रुपयाच्या भाडेतत्वावर एका संस्था चालकाला म्हणजे शाळा चालकाला दिली आणि त्या शाळा चालकाने पूर्णपणे अतिक्रमण करून त्या ठिकाणी कंपाऊंड घातलेले आहे. संबंधित गावचा ग्रामसेवक सुद्धा त्याला पाठीशी घालत असून अशा प्रकारचा 11 महिन्याचा ठराव वाढवण्याचा त्यांनी घातलेला आहे. त्या संदर्भातले आमचे सर्व जे करमाळा तालुक्यातील सहकारी आहेत त्यांच्यासोबत आमचे अजितभाऊ कुलकर्णी सर्व जणांनी माननीय सीओ साहेबांना पत्र दिलेलं आहे. येत्या 8 दिवसाच्या काळात संबंधित त्या ठिकाणी ग्रामसेवकावर कारवाई करून जी व्यायामशाळा आहे ती मुलांना व्यायामासाठी खुली करून द्यावी, अन्यथा त्या ठिकाणी लाल माती आपल्या दालनात आणून इथंच व्यायामशाळा खोलण्यात येईल अशा आशयाचं पत्र माननीय सीओ साहेबांना दिलेलं आहे. तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की तेथील लोकप्रतिनिधीला सुद्धा सांगू इच्छितो की बाबा जी व्यायामशाळा मुलांसाठी आहे मुलांचं शरीर सुदृढ होण्यासाठी ती तुम्ही तात्काळ खुली करा, अन्यथा प्रहार स्टाईलच्या आंदोलनाला तुम्हाला सामोरे जावं लागेल. धन्यवाद. मोबाईल आता घ्या आणि पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा. कुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूमने आणली ग्राहकांसाठी सबसे सस्ता सेल ऑफर. आता मोबाईल घ्या तेही 0% डाऊन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर. ओप्पो, विवो, MI, रिअलमी, आयफोन, नोकिया, लावा, इंटेक्स, वन प्लस आदी विविध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल फक्त आणि फक्त कुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये. या पहा 0% डाऊन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर सबसे सस्ता सेल ऑफर मध्ये आपला ब्रँडेड मोबाईल घ्या आणि पुढच्या महिन्यात सुलभ हप्त्याने पैसे भरा. त्याचबरोबर बोट, रिअलमी, वन प्लस, नॉईज, पोट्रोनिक्स, MI, आर्टिस्ट अशा नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज ही उपलब्ध. स्मार्ट टीव्ही वरही भरघोस सूट. MI, आयफोलकॉन, कोडॅक, सॅमसुई आदी कंपनीच्या स्मार्ट टीव्ही खरेदीवर फ्री इन्स्टॉलेशन. सर्व प्रकारचे डेबिट क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टीव्ही आणि नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज मिळण्याचं एकमेव ठिकाण हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम, 7 रस्ता, हुमा मेडिकल समोर, सोलापूर.